आणि यानंतरची बातमी आहे इंडिया आघाडीच्या गोटातून. देशभरातील भाजपच्या विरोधात असणारे विरोधी पक्षांचे नेते हे इंडिया अशा आघाडीच्या नावाखाली एकत्र येत आहेत, पण या आघाडीचं संयोजकपद कुणाकडे यावरून चर्चा सुरू होत्या. त्याबाबत आता एक महत्वाची माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे. मल्लिकार्जुन खरगे हे इंडिया आघाडीचे संयोजक होण्याची शक्यता आहे, तशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. मुंबईमधल्या बैठकीमध्ये अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. इंडियामधील सर्व पक्षांचा खरगेंच्या नावाला पाठिंबा असल्याचं कळतंय. दरम्यान खरगेंच्या माध्यमातून इंडियाच्या संयोजकपदी दलित चेहरा देण्याचा इंडिया आघाडीचा प्रयत्न असल्याचं बोललं जातंय. आणि इंडिया आघाडीच्या बैठकीवेळी कोणती जबाबदारी कोणत्या पक्षाकडे आहे त्यावर एक नजर टाकूयात. नेत्यांचं स्वागत करण्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला देण्यात आलेले. 31 ऑगस्टला या सगळ्या नेत्यांचं स्वागत होईल मुंबईमध्ये. रात्रीचं भोजनची जबाबदारी ठाकरे गटाकडे देण्यात आलेली आहे. मराठमोळ्या भोजनाचा बेत या बैठकीसाठी ठाकरे गटाकडून आखण्यात आलेला. 1 सप्टेंबरला सुद्धा बैठक सुरू राहणार आहे. 2 दिवसांची बैठक आहे. दुपारचं जेवण काँग्रेसनं व्यवस्था केलेली आहे. तर 1 सप्टेंबरला विमानतळावर या सगळ्या पक्षांच्या नेत्यांचं स्वागत आणि माध्यमांशी समन्वय करण्याची जबाबदारी ही महाविकास आघाडीतल्या तीनही पक्षांकडे असेल. नेत्यांच्या प्रवासाची जबाबदारी ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे देण्यात आलेली आहे. शरद पवार गटाकडे देण्यात आलेली आहे. दरम्यान या बैठकीचं नियोजन कसं करण्यात आलंय आणि नेत्यांसाठी काय मेन्यू असणार आहे यावर एक नजर टाकूयात. विविध राज्यांमधून 60 ते 65 नेते मुंबईमध्ये येणार आहेत. ग्रँड हयात हॉटेलमध्ये या नेत्यांच्या निवासासाठी 175 खोल्या आरक्षित करण्यात आलेल्या आहेत. खास मराठमोळ्या पद्धतीनं या सगळ्या नेत्यांचं स्वागत केलं जाणार आहे. नाशिक ढोल तुतारीच्या निनादामध्ये स्वागत केलं जाईल. 31 ऑगस्टच्या डिनरमध्ये मराठमोळ्या पदार्थांची रेलचेल असेल, ज्याची जबाबदारी ठाकरे गटाकडे देण्यात आलेली आहे. पुरणपोळी, झुणका भाकर, वडापाव अशी मेजवानी या जेवणामध्ये असेल, जेणेकरून मुंबईमध्ये येणाऱ्या विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांना मराठी व्यंजनांचा आस्वाद घेता येईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.